नमस्कार, मी बापूसाहेब पाटील शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक बातम्या. अमळनेर तालुक्यात वॉटर कॅम्प स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. शिवाजीनगरचा अरुंद रस्ता नागरिकांसाठी त्रासदायक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी पोलीस प्रशासन सज्ज. जळगावला खासदार ए टी पाटील यांचं उपोषण. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कामगारांचं काम बंद आंदोलन. अत्याचार प्रतिबंध कायद्यातील फेरबदलाच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पाहूया सविस्तर बातमीपत्र. आंबेवडगाव ग्रामपंचायततर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच कलाबाई शेळके, उपसरपंच ऍडव्होकेट मंगेश गायकवाड व सदस्य अनिता निकम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले होते. जिल्ह्याभरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. शासकीय निमशासकीय कार्यालय सामाजिक संघटना आणि जनसामान्यांनी मोठ्या आनंदाने जयंती कार्यक्रमात सहभाग नोंदवला. याच मालिकेत आंबेवडगाव ग्रामपंचायतीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच कलाबाई शेळके, उपसरपंच ऍडव्होकेट मंगेश गायकवाड व सदस्य अनिता निकम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आलं. येथे मंगेश खैरनार, विनायक शेळके, संतोष पाटील, संजय पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.